हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ आणि बहिणो. बघा आता वाजलेत किती भाऊ आणि बहिणो, लय टाईम झाला आहे. अजून दाजीचं काम चालू होतं, अंधारा इंधाराचं लय दमलं राव. आज लय खडी वाहिली, काय सांगू तुम्हाला. आता काय तुम्हाला अंधाराचं दिसत नाही बरं का, म्हणजे दिसायचंच नाही तुम्हाला, दाखविलं असतं बरं का. खटा दिसतोय का तुम्हाला ते इकडं पलीकडचं बेतार कोपडा मोकळा झालेला दिसतोय. बघा जॅम झालो, लय खाडी खडी होती. आता ती काय झालं, तिथं खड्डा होता ना अहो, चांगली 2-3 बारा खडी असेन. मी म्हणलं असेन बा 2-2.5 बाराच असेन बरं का, पण 2-3 बाराच असेन राव खडी. लय खडी होती, लय जॅम झालो. कवाच तुम्हाला सांगतो, दुपारची जे चालू केलं होतं मी, जे तुम्हाला व्हिडिओ टाकला का भावानं बहिणी, तिथं दुपारी 1 वाजता मी 1-1.5 वाजता काय नाही टाईम झाला बरं का व्हिडिओला मला, पण जे चालू केलं तुम्हाला सांगतो तो बंदच नाही. तो आता हातपाय हितपाय दुतलं आहे आणि जरा जेवलं आहे, आज दमल्याहून झाला, लईच काम केलं आज दाजीने, वरलोड जेवाच्या वरलोड काम केलं आज, लईच खडी टाकली इकडं. आता ते काय झालं, लय मारणारा खड्डा आहे तिथं. आणि काय झालं, रोडवर पार खडी गेली होती रस्त्यावर. आता काय व्हायची, जित्रा बही ती आहे ना, सरळ सरळ त्या खडीहूनच जायची. आणि मग त्याच्यामुळं आहे ना भावानं बहिणीनो, इकडं वर टाकली खडी. आता काय झालंय बाबा ना बहिणी, आता तिथं सगळा मुरुम भरायचा आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे ती खडी काढायची चाललेली आहे. गरम चाय का प्याला हो, गरम चाय का प्याला हो, मेरे घर वाले को प्याला हो, गरम चाय का प्याला हो. गरम आहे, गरम गरम शिवाना पाणी आणते का पाहिजे. नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना, पाणी आणगड प्यायला मला कोर पडल्यावर झाले ना, मला पाणी पिऊन चहा पित नाहीत, पित नाही, ऍसिडिटी होत नाही. कोण म्हणजे चहा पिया आधी मी रात्री काय ती गरम चाय क्राईम अलर्ट ती बघत होतो ना मी रात्री, क्राईम अलर्ट बघत होतो मी. तुमच्या दाजीला उचललेला व्हिडिओ कसं काय वाटला भाऊ बहिणी, धर हात धर ना 2 मिनिट, ही धर हातात चे पाणी कुठं धरती. अहो काय तुमचं एक काय कळं ना मला, पाणी प्यायचं मग मी घेऊन येत नाही, मग चालली मग घर लागायला लागलं. तुला गार लागायला लागलं, मला गरम व्हायला लागले, खेडे खडी उचलू उचलू. काय किलो चरबी पातळ झाली की तुमची, चरबी आहे ना तुम्हाला, काय म्हणा. काम ओव्हरलोड ते करतो ना दाजी, पहिल्यापासूनच ये बरं का, मी ओव्हरलोड लय काम केली त्याच्यामुळे आपली तब्येत नाही सुधारत. जाऊ का, माणसाला कसं आहे नेहमी माहितीये का, काम जर 2 तास असलं तर नक्की मी म्हणतो दहा. मग तू आलतीस कशाला बर, ही कप घेऊन मोठा गलास. बरं झालं, चांगली गोष्ट आहे. आज बायकोनी लयच खडी लय उचलली त्याच्यामुळे एका घेऊन घेऊन. ती काय ना भाऊ बहिणी नो, माझी चालल्यात कपडे शिवायचं काम. हा 2 दिवस झालं बरं शिवडाक ती केसाला कलर कराय, पण गावना झालंय केस पांढरं झालं तुमच्या दाजीच्या दाढीवाणी. म्हणजे मी भावा ना बहिण जवळ जवळ 1/2 तास झालं ना खडी बंद केली बरं का उचलायची, जाऊ का, कारण लय टाइम झालेलाय, जाऊ का. हा मला तरी कुठं थांबायचं, इथं मी बी येणार आहे तिकडे घरात. काय निघालोच चाललं कपडे शिवायचं असं होईल. मी बघितलं की मागाशी मी 2-3 चाकर आणले की तू गेली ती लायूला. आज भाई तू लायूला आल तेव्हा लवकरच ना, त्याच्यामुळे मी बघितलं. चहा पिऊन जरा बरं वाटन भावा ना बहिणी बरं का. कॉफी आहे, कॉफी भावा ना बहिणी पियलेलं लय दिवस झालं गड्या, लय दिवस नाही कंपनीत होतो तेव्हा कॉफी पियलेली. हो चहा मधून कॉफी दिली, अरे खुर्ची आणला का एक बसायला, मला आहे ना तो सांगतो. असं होय, म्हणजे मम्मीने सांग मला सांगायला नव्हतं सांगितलं होय, दि बर दि एक मला ही खुर्ची दि बसायला शिवाने बसू दे जरा. काय पिक्चर लावला काय बाबा आज शिवाने अभ्यास झाला का सगळा, शिवाने वाज लवकर जा अभ्यास करून आला का, खुर्ची दिला का लवकर म्हणा. डेंजर खिलाडी पिक्चर आओ
तिकडे होईल पिक्चर बघते मग काय
स्वतःचा बिझनेस कवाच ऐकत नाही माहिती का. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे बाबा, इतके दिवस झाले, आता जवळजवळ 2-3 महिने झाला मस्त निबंध होते. कारण काम करणारच कस आहे, जरा ही जरा जेम झालेली ना आहे का नाही, आणि मग जमत नाही तिला एवढं. नाही तरी जिमला जाते तेव्हापासून जरा फरक पडला, फरक आहे जरा थोडा. आणि मग सांगा तुम्ही एवढं मस्त निंदीन सर आगवत ना, मग मग त्याच्यामुळे बायको मला बस मागवी म्हणली, 2-4 वाऱ्या मला म्हणली अहो हे शिका आपलं घरचं काम आहे, शिका घरचं काम आहे, पुढे बाहेरच्या कामाला जाता ते पगार नाही मिळत टायमिंगला. आता पण दाजी तर चुकतंय म्हणा, का दाजी लागली गदाडी काम करायची सवय. आणि मग काय लागलेली लोकांची गुलामगिरी. हा ना, तसंच झालं. स्वतःचा बिझनेस 10-5 रुपये स्वतःची स्वतःला, लोकांची गदाडी काम करायची आणि मुनाफा त्या मालकाला द्यायचा. आपण बसायचं नसती काम करत. आपलं काम कसं आहे बघा ना, इमानदारीने बरं का 5 दिवसाच्या बरोबर काम करायचं, पण 5 तासात आपल्याला त्याचा मोबदला नाही मिळाला काम. मांग होतो मी मोबदला मिळाला असता की लोक चालवलं असतं तर, पण ती चालवायचं कोणी. मोबदला मिळत नाही असं होतच नाही, शक्यच होत नाही. ज्याच्या त्याच्या कष्टाचं फळ ज्याला त्याला मिळत असतं, फक्त त्याला बुद्धीचा बी थोडाफार वापर करावा लागतो. नाही पण मला माझ्या डुटी लय होती, 12 घंटे डुटी होती, पण जीवाच्या बरोबर काम करत होतो, टायमिंगला जेवण नव्हतं मिळत, पण पाहिजे तेवढा मोबदला मला मिळाला नाही. आता झालं गेलं जाऊ दे बरोबर तिकडं, आता काय बा माग गेलेलं ती काढावं नाही माणसाने, काढा दिलं नाही आपल्याला. पण एक पहिल्यापासून आपल्याला म्हणजे काम कष्ट लय करावं लागलं ना. आणि तुम्ही तर बघता भावा म्हणून, अजून तुम्ही काय ना काय माझं सारखं चार वाजते काय नाही करायला, मी आता बसून नाही राहत दिवसभर, असा एक दिवस असा गेला नाही की मी दिवसभर बसून करीन म्हणून काय ना काय करीत राहतो सारा. कारण आपल्याला बसूची नाही वाटत दिवसभर. मी सांगू का माझं, आता दाजीचं झालं, आता माझं सांगते. मला पहिल्यापासून दुसऱ्याच्या गुलामगिरीत जीवन जगणं आवडलं नाही भाऊ बहिणीनं, आणि मी स्वतःच्या कष्टावर जास्त विश्वास ठेवती आणि पुढे चालती. आणि राहिली गोष्ट तर मला जास्त इंटरेस्ट आहे ना फुकट काम करण्यात, नाही तर 2 रुपये जिथून मिळतील ना तिथं काम करण्यात आहे. आणि ती बी अजून एक सांगते की मी जास्त करून हातापायाला ताण पडेल एवढ्या कष्टाचं काम करत नाही, पण डोकं चालवून 2 रुपये मिळेल असं काम करते. बस काजीला कशी सवय आहे तुमच्या की फुकट राबत बसायचं जिथून इन्कम मिळणार नाही अशा अशा ठिकाणी, असं दाजीचं काम आहे. पण शरीराची लय झाली माझ्या आग थोडं मी मस्त नाही राहिले, टवटवी नाही राहिले, काहीच नाही राहिले. लवकरच लवकरच म्हातारा म्हातारा झालो, लवकरच म्हाताऱ्याचं शरीर म्हणते काय म्हणतात, म्हातारा माणूस कसं असतं दिसत मला तसं शरीर झालं मला होई. आम्ही बोल तर बसा काम, आता काम जसं काम असत तसं माणूस म्हणजे सर्विस वाला माणूस आहे. सर्विस वाले सुद्धा
तुमच्या वाणी नाही तर तुम्हाला काय नाही मग तुम्हाला मस्त सगळं आहे पण तुम्हाला जिथं ही करत नाही करू वाटत नाही त्याला कुणी काय करावं तसं नाही करू म्हणा माझं मी पण अर्थ काय झाला माहिती का मला काय म्हणायचंय हो का माणूस किती बी काम करू द्या कष्ट करू द्या पण स्वतःला काय आता आम्हाला तर मला तर इथून माग नाही बरं का संसार परपंच्या मुळे स्वतःला ह्याची सवड भेटली संसार परपंच्या करू करू स्वतःवर कधी लक्ष दिलं नाही मी पण आता मात्र मी मात्र स्वतःवर लय लक्ष द्यायला लागली बया मला म्हणायचा काय उद्देश तुम्हाला कधी ऐकूनच घे काय नाही ऐकायचं मला मस ऐकत आली 15 वर्ष तुमच आता काय नाही ऐकायचं मला जाऊ दे तिकड नाग सांग मी ऐकते रोज तुमच आणि भाऊ बहीण सुद्धा ऐकते रोज दाढी करणार आहे कुठून करणार भाऊ बहीण आता मी हसतोय तर मला राग होता ते माझ्या बरं का ना काय जायचं का सांगून काय बरं फोडायची बाई आहे तरी मी काय भाऊ बहिणी ना तुम्हाला सांगू का मी आम्ही दोघ दिवसभर एकामेका जवळ आहे पण आम्हाला बोलायचं का टाइम नाही त्या युट्यूब युट्यूबच्या पायात हा मी एकामेका बरोबर बोलायचं पण नाही दिवसभर तर सांगायचं मी माझ्या कामात असतो दिदीच्या कामात असतो युट्यूब संसार करू करू जे झालं संसार संसार आता किती महिने झालं बाबा आपण असं एकत्र बसलेलं बोललं संस्कृत म्हणून परत महिना झाला असतील त्या जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तरी दोघ सगळी फॅमिली दोघ आणि सगळं राहायचं पण आता जेवणाचा व्हिडिओ टाकत ना आता माझं तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ आला ते बरं का फक्त जेवायला बसलेलं असं तिथं ती बी कामापुरतं फक्त तिथं बसायचं जेवायचं आणि निघायचं आपलं उदे करायचं असं असतं झालं काम बर चला बाय तू म्हणते ना गावान बोल ना फक्त प्रयत्न करू पण दाजी तर शक्यतो बरं का आता डोके ती आवाज लागेल आपला स्वतःचा बिझनेस आहे करता घरचं माणूस शिकणार त्याच्यामुळे जास्त दाजीला अडचण नाही येणार मागं डोक्यात यायला पाहिजे म्हणतो बरं का मागं तुम्हाला लई वेळा पाहिजे म्हणली स्वतःचा बिझनेस आहे आपला स्वतःचा बिझनेस आहे कुठं लोकांची तर कामाला जाता पण काय काळजी नाही डोक्यात घेतली तुम्हाला दाजीला लोकांची काम करायच्यात भाऊ बहिणीनो घरचं काम नको वाटत दाजीला मग काय करायचं तर तुम्ही म्हणलं एकत्र काम राहिलं म्हणजे उभं भांडण वाढायचं त्याच्यामुळे मग नाही डोके घेत काम करणाऱ्या माणसाला भांडणं सुसतच नाही ते बिगर कामाच्या माणसाला भांडणं सुसते ते ज्याला काम असत ना सारखं ज्याला असं असते ना संसार परपंचाचे त्याला भांडणं सुसतच नाही पण ज्याला कामच नसतंय ना काय त्याला सारखं भांडणाचं येड असत या काम नाही मला काय चुकीच काय बोलले काय नाही काय नाही काय नाही बोलले चला मग बघा म्हणून आता मी काय जास्त मला बाय कुणी काय बोलाय नाही ठेवलं नाही काय नाही काय नाही मी आता काय आता बोलणार नाही चला मी तू आता बोलून टाकलंय सगळं बाय कुणीच बोलून टाकलंय सगळं आता उद्याच्या नंतर एवढी मध्ये लवकर घेतो उद्या मात्र सकाळी लवकर घेऊन येणार बाबा 11 टायमिंगला येईल आता काय झालंय 2-3 दिवस झाले माझा उद्या दाजी अलाराम लावूनच उठणार आहे तर उद्या लवकरच वेळ नाही नाही काय झालंय खरं सांगतो या थंडी दाट्यामुळे आहे ना दाजी लवकरच नाही उठत खरं सांगतो तुम्हाला सांगतो हा लवकर नाही उठत मी अलीकडे त्याच्यामुळे माझा हिडू आहे ना पार दुपारच्या टायमिंगला येते कारण ओरखाता उशीर होती बाय बाय म्हण सगळ्यांना बाय बाय.